नामे व शब्दसह्याद्री वक्तृत्व प्रबोधिनी आयोजित राष्ट्रीय जलमित्र वक्तृत्व स्पर्धेत नमस्कार, मी तेजस्विनी सावंत विषय सादर करते जलसंवर्धन आपली जबाबदारी। पाण्याला आपण जल म्हणतो, यामध्ये दोन अक्षर येतात, ज ज म्हणजे जन्मापासून आणि ल म्हणजे लयापर्यंत। जन्मापासून ते लयापर्यंत जे साथ देतं ते म्हणजे जल। मनुष्याच्या शरीरामध्ये 60-70% पाणी असतं, म्हणूनच आपण पाण्याला जीवन असं म्हणतो। अगदी जन्माला येण्यापूर्वी आईच्या पोटामध्ये असताना पाणी आपली काळजी घेते, मग जन्माला आल्यानंतर आपण पाण्याची काळजी घेतलीच पाहिजे। मित्र आणि मैत्रिणींनो, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत चर्चेला जाणारा हा पाणी प्रश्न आता थेट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या पाठोपाठ ज्वालाग्राही बनतोय। या शतकात युद्ध झाल्यास तर ते पाणी प्रश्नावर होईल असं भाकित जागतिक बँकेचे उपाध्यक्ष डॉक्टर इस्माईल यांनी केलंय। लोकसभा विधानसभेमध्ये पाणी प्रश्नावरून गदारोळ होतोय। औषधी क्षेत्रामध्ये पाणी वाटपावरून भावाभावांमध्ये खून पडतायत। सार्वजनिक नळावर पाण्यासाठी मारामाऱ्या होत आहेत। हे सगळंच पाहिल्यावर मला असं वाटतं तिसऱ्या महायुद्धाला भविष्यात नाही तर आताच कुठेतरी सुरुवात झालेली आहे। आणि या महायुद्धापासून वाचायचं असेल तर जलसाक्षरता आणि जलसंवर्धनाशिवाय दुसरा पर्याय नाही। नीती आयोगाच्या ताज्या अहवालानुसार 2030 साली आपली पाण्याची गरज सध्यापेक्षा दुपटीने वाढणार आहे। याचाच अर्थ आणखी काही अब्ज लोक, पशु, पक्षी, प्राणी पाण्याविना तडफडून मरतील। अहो, निसर्गाने दिलेले फुकटचे पाणी आज आम्हाला विकत घ्यावं लागतंय। गरिबांना हंडाभर पाण्यासाठी वनवन भटकावं लागतंय। दुष्काळाच्या अवकृपेने तुमचे आमचे वांदे झाले, दुष्काळाच्या अवकृपेने तुमचे आमचे वांदे झाले। टँकर आणि बिस्लरीवाल्यांचे दाम मात्र दुप्पट झाले। त्यांच्यासाठी पाण्याचा पैसा, पण आपल्यासाठी पैशाचे पाणी आहे। धावणाऱ्या टँकर मागे एक वेगळीच कहाणी आहे। पण लक्षात ठेवा, ज्या प्रगत मानव जातीने परग्रहावर माणूस यशस्वीरित्या उतरवला त्याच प्रगत मानव जातीला अजूनपर्यंत पाणी मात्र निर्माण करता आलं नाही। मग जे आपण निर्माण करू शकत नाही कमीत कमी काटकसरीने वाचवू शकतो, कारण आजची बचत ही उद्याचा आधार। भूजल संवर्धनाचा करूया निर्धार, म्हणून आता तरी पाण्यात कपात करा, नाहीतर भविष्यात कपात पाणी मिळेल। मित्र आणि मैत्रिणींनो, खर तर पाणी वाचवा असं सांगणारे हजारो भेटतील माझ्यासारखे, पाणी वाचवा असं सांगणारे हजारो भेटतील माझ्यासारखे, पण वाचवणारे संवर्धन करणारे कमी भेटतील ही खरी शोकांतिक आहे। अहो, आपल्या पूर्वजांनी विहिरीत नदीत पाहिलेलं पाणी आज आपण पाऊस मध्ये पाहतो, मग विचार करा आपली पुढची पिढी हेच पाणी कुठे पाहिली। अहो, काही वर्षांपूर्वी लातूरकरांची तहान भागवण्यासाठी कृष्णा नदीमधून लाखो लिटर पाणी रेल्वेने आणावं लागलं, याला कारणीभूत कोण? माणूस असणार, त्याची वृक्ष तोडच ना, पाणी अडवलं नाही, ते जमिनीत जिरवलं सुद्धा नाही। अहो, यामुळेच ही परिस्थिती बदलवण्यासाठी पावसाळ्यातील पाण्याचा थेंब न थेंब आणवा तर जमिनीत जिरवा, तेव्हाच कोरोना लसीप्रमाणे संपूर्ण जगाला पाणी पुरवठा करणारा भारत देश जगात एकमेव असेल। इस्रायल सारख्या देशात आपल्या फक्त 10% पाऊस पडतो तरीही तिथं नंदनवन फुलू शकतं, याला कारणीभूत तिथलं वॉटर मॅनेजमेंट। अहो, त्यांचा अभ्यास इतका पक्का आहे की एकदा नळातून पाणी पडलं की ते 7 वेळा रिसायकल रियूज होऊनच बाहेर पडतं। हे आपण का अंमलात आणू शकत नाही? आज आमच्याकडे पुराचे 85% पाणी समुद्राला वाहून जातं। माधवराव चितळे म्हणतात, आपल्या देशात जलसंवर्धनासाठी पाण्याची कमतरता नाही तर नियोजनाची कमी आहे। म्हणूनच शेती क्षेत्रात ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचा वापर करा, जलसंवर्धनासाठी जलसंधारण करा। खूप काही वेगळं करण्यापेक्षा ह्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीनं करा। छत्रपती शिवरायांच्या गडावरील वॉटर मॅनेजमेंटचा आदर्श घ्या। हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तरुण पिढीला त्यांच्या या जलसंवर्धनाच्या जबाबदारीची खरी जाणीव होईल। स्त्रियांनाही आपण यात सामावून घेतलं पाहिजे, त्यांना जल साक्षर केलं पाहिजे, म्हणजे सकाळी पाणी भरताना कालचं माठातलं पाणी शिवाय होणार नाही आणि रात्री भांडी घासलेलं पाणी सुद्धा वाया जाणार नाही। यासाठी देशभरात रोटरी क्लब किंवा वाल्मी सारख्या संस्था सातत्याने जलजागृती करतायत, पण या संस्थांबरोबरच आपल्या या जबाबदारीसाठी आपणही पुढे आलं पाहिजे। एकांकिका, पटनाट्य या माध्यमातून शाळा, महाविद्यालयांनी जलदिंडी काढून जनजागृती केली पाहिजे। तेव्हा कुठे मुलांच्या मेंदूमध्ये रुजलेल्या जलसाक्षरतेच्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर होईल आणि याच मुलांमधून उद्याचे माधवराव चितळे, राजेंद्र सिंग घडतील। वेळीच टाकलेला 1% पुढील 9% वाचू शकतो। त्यामुळे कृत्रिम पावसासाठी रडारचा वापर किंवा लाखो रुपयांचा तुराडा होऊ द्यायचा नसेल तर सरफेस रेन वॉटर हार्वेस्टिंग, रूफ रेन वॉटर हार्वेस्टिंग करून ब्लड बँक, मनी बँक प्रमाणेच वॉटर बँक तयार करा। तेव्हाच पाणी प्रश्न सुटेल आणि भूजल साठाही वाढेल। अहो, दोघून जिंदगी केली आहे हे फक्त पोलिओ पुरता मर्यादित न ठेवता याचं महत्व पाण्यापर्यंत पोहोचू द्या आणि यासाठीच आपली वाणी आणि पाणी जपून वापरा। आपली वाणी आणि पाणी जपून वापरा, कारण वाणी तुमचा वर्तमान काळ
तर पाणी तुमचा भविष्य काळ सुरक्षित ठेवेल। म्हणून या भविष्य काळासाठी जलसंवर्धनाच्या जबाबदारीसाठी तुम्ही आम्ही सगळेच पुढे येऊयात आणि आपली ही जलसंवर्धनाची जबाबदारी चोखपणे पार पाडूयात। सर्वांच्या मनामध्ये एकच वाक्य रुजवूयात, थेंब थेंब पाण्याचा लाख लाख मोलाचा, लाख लाख मोलाचा। मनपूर्वक धन्यवाद।